नमस्कार ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विजीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी कमी वेळात म्हणजे फक्त दहा मिनिटात बनवून तयार होणारा खिचडी भात आणि साहित्य देखील अगदी कमी आपण वापरणार आहोत आणि चवीला विचाराल तर इतका छान होतो की खाणारे तुम्हाला हा भात रोज बनवायला लावतील एवढा छान आणि मौलशीत आपण भात बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी तीन चमचे तेल कुकरमध्ये गरम करून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे मोहरी आपल्याला मोहरी व्यवस्थित तडतडून तर, द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर मी कुकरमध्ये घालून घेणार आहे जिरी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी वापरली आहे जिरी तडतडल्यानंतर मी कुकरमध्ये घालणार आहे सहा ते सात लसूण पाकळ्या तेचून घेतलेल्या थोडंसं आपल्याला हे फ्राय करायचं आहे अगदी तीस सेकंद म्हटलं तरी देखील चालेल ही भात बनवायची पद्धत इतकी सोपी मिर्ची। मिर्ची ले ले आहे अगदी पहिल्यांदा जरी कोणी स्वयंपाक करत असेल आणि हा खिचडी भात बनवायचं म्हटलं तरी देखील बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे इथे आपल्या लसूण परतला गेला आहे आता मी यामध्ये घालत आहे एक हिरवी मिरची मिरची आपण मधून कट मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर घालत आहे पाच ते सहा पानर कढीपत्त्याची आता मी कुकरमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेत आहे तुम्ही कांदा कसाही चिरू शकता स्लाईड्समध्ये वगैरे चिरलात तरी देखील चालेल कांदा आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आता आपण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर मी इथे मूग डाळ आणि तूर डाळ धुवून घेतलेली आहे ती कुकरमध्ये घालून घेत आहे तुम्ही फक्त मूग डाळ किंवा तूर डाळ देखील वापरू शकता आणि थोडेसे शेंगदाणे मी इथे घालून घेत आहेत दोन ते तीन मिनटं मी हे सर्व व्यवस्थित परतून घेणार आहे आणि परतलं गेल्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे मसाले अर्धा चमचा बिर्याणी मसाला मी यामध्ये घालत आहे बिर्याणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि हळद अर्धा चमचा आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि आता मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मसाले आणि मीठ एक ते दोन मिनटं छान परतून घेऊयात आता मी या सर्व मसाल्यांमध्ये अर्धा लिंबू पिळून घालणार आहे लिंबामुळे खूप छान येत टेस्ट येते आपल्या भाताला लिंबू मिक्स करून घेतल्यानंतर मी दोन वाटी इंद्रायणी तांदूळ इथे धुवून घेतले ते यामध्ये घालून घेत आहे तांदूळ आणि सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाट्या देखील या भातामध्ये दे वापरू शकता कांदा जेव्हा परतला तेव्हा आपण देखील परतून घ्यायचा मी इथे सर्व तांदूळ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता मी कुकरमध्ये तीन ग्लास पाणी घालून घेणार आहे पाणी थोडंसं जास्त वापरायचं कारण की भात मग व्यवस्थित शिजला जाऊन मऊ लुसलुशीत होतो कारण की खिचडी भात थोडासा चिकटच असतो त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा वापरा थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर मी आता इथे वरती एक चमचा साजूक तूप घालून घेत आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि ओलं खोबरं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित आपला भात शिजला जातो तुम्ही पाहू शकता इथे तीन शित्त्या झालेल्या आहेत आणि भात किती छान झाला लुश आहे शिजला देखील खूप छान आहे आणि वास पण खूप छान येतोय आपल्या भाताचा आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे भात सर्व करताना काय करायचं थोडीशी बारीक चिरून कोथिंबीरवरून आणि ओल्या कोबऱ्याचा खीस आणि त्याचबरोबर एक चमचा साजूक तूप भातावरती घालून घ्यायचं गा तुम्हाला जर ह्या खिचडी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ऑथेंथिक दी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद